बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आलेली आहे. नागपूर रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे. बाळ चोरणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. बाळाला आई वडिलांकडे स्वाधीन करण्यात आलेला आहे. नागपूर रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांनी कारवाई केलेली आहे. रेल्वे पोलिसांना संशय येताच त्यांनी या महिलेला पकडलेला आहे आणि बाळाला आई वडिलांकडे स्वाधीन केलं. आपण हे दृश्य पाहतोय, सीसीटीव्ही मधील ही दृश्य आहे. या ठिकाणी ही महिला बाळ चोरून घेऊन जात होती, मात्र रेल्वे पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी तिला पकडलेलं आहे आणि बाळ आई वडिलांकडे स्वाधीन केलंय. नऊ साडे नऊच्या आसपास ते पोलीस स्टेशनला आले. ठाणेदार मॅडम होत्या, काशिद मॅडम, त्यांना त्यांची भेट झाली. त्यांनी हकीकत सांगितली. आम्ही ताबडतोब त्यांनी वरिष्ठांना, आम्हाला SP साहेबांना माहिती दिली आणि त्याच्यानुसार आम्ही सर्व सूत्र हलवण्यात आली. जे आपल्या नरखेड जवळच्या वरुड जवळ येतं तिथे लोकेशन मिळालं. तिथे आमची टीम पोहोचली. तिथे सदर आरोपी जी महिला आहे ती आणि हे जे बाळ आहे ते आमच्या टीमला भेटलं, तपासी टीमला, आणि मग ते बाळाला घेऊन आता इथे ते पोहोचलेले आहेत.